माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही, तो माझा जीव गेला तरी चालेल। प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा। जरांकी पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे। मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत। म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे। आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देत आहोत, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे, याचा विचार करावा। नाही, ते आता मराठा नेते ठरवतील, मी त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात बोलण्याची माझी मला काही गरज नाही। त्यांनी कशात भलं आहे, कशात वाईट आहे, कसं चांगलं आहे ते तरुणांना समजून त्यांची ते भूमिका आहे, त्यांनी ते स्पष्ट करावी। बिहारमध्ये जे आरक्षण नाही, तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे। 65% आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आमचीसुद्धा तीच इच्छा होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा, जे 50% सिलिंग आहे ते तो काय पाहिजे तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत। मला वाटतं EWS त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळा आहे माहीत नाही, कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो। 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते, त्यांना माहीत होतं की EWS-मधून फायदा अधिक आहे, परंतु गोळीबार झाला जरांगे पाटील, त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून, आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ, कसे रस्त्यावर फिरताय ते आम्हालाही धमक्या देतात। अर्थात हे धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगे पाटलांना कळलं पाहिजेत। कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं, कायद्याला धरून करावं लागतं आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही, पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील।